रस्ता खाली आहे, नवीन टाकावासा लागतोय। आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या रस्त्यावर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नुकताच 56 लाखाचा झालेल्या रस्त्यावर पुन्हा 16 लाखाचं नवीन टेंडर काढून भ्रष्टाचार करण्याचा जो काही प्रकार महानगरपालिकेचे सत्ताधारी व प्रशासनाच्या माध्यमातून चालवण्यात आलेला होता, त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी, तो प्रकार थांबवण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने याला निवेदन असतील, पत्रकार परिषदा असतील किंवा तक्रारी असतील, या सर्व माध्यमातून हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। अतिशय सरळ सरळ प्रकरण आहे, काय चौकशीची गरज नाही या प्रकरणासाठी। जास्त ज्याला चौकशी करावीशी वाटत असेल त्याने आमच्यासोबत यावं, या रस्त्यावर फिरावं आणि सांगावं त्यांनी की या रस्त्यावर खरंच आत्ता झालेल्या रस्त्यावर अरे 56 लाखापैकी 25 लाखाचं बिली त्यांनी घेऊन टाकलेलं आहे। त्या रस्त्यावर तुम्ही पूर्ण बिल तुम्हाला अजून हातात मिळालं नसताना दुसरं टेंडर काढणं ही कुठल्या प्रकारची मजुरी आहे, कुठल्याच प्रकारची भीती या लोकांना राहिलेली नाही। यांच्या विरोधात कोणी कारवाई करू शकेल असं यांना वाटत नाहीये। परंतु आता आम्ही या भस्मासुरांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची पूर्णपणे मानसिक तयारी केलेली आहे आणि वेळोवेळी भ्रष्टाचाराच्या या प्रकरणांवर आम्ही जनतेसमोर येणार आहोत। सत्ताधारी प्रशासन दोघांनी संयुक्त युती चालवली इथं।